पंचायत जवळजवळ 54 वा माझा भाऊ आज तुम्हाला माहिती आहे आम्हाला सोडून गेला. 54 दिवस तुम्हाला माता 51 दिवस या ग्राउंड वर झाले तुम्हाला माहिती आणतो. एक ही कुठला राज्यकर्ता किंवा एक ही कुठला मायबाप म्हणून ज्याच्यासाठी आम्ही आज अहोरात्र हात जोडत आहोत त्या माणसाने येऊन या मैदानावर तुम्हाला माहितीसाठी सांगतो आमच्या 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 या भावनांचा कधी त्यांनी विचार केला नाही. मग असल्या लोकांचा विचार आम्ही का करावा. ज्या माझं अगदी स्पष्टपणे तुमच्या माध्यमातून अजित पवार साहेबांना सांगू इच्छितो, तुम्ही मेस्मा लावायला उठलात, आम्हाला मेस्म्याची भीती लावायला उठलात. आवो तुमच्या धरणाची भीती आणि धरणात मुतण्याची भीती सुद्धा आमच्याकडे आहे तुम्हाला माहिती आहे तो. आणि मी ठाम अगदी मी एक देशाचा सैनिक आहे, मला कुठेही मरण पत्करावं लागलं तर हरकत नाही. मी त्या तिरंग्याला हात लावून मरण पत्करला माणूस आहे. कारगिलसारख्या युद्धात सुद्धा आम्ही लोक मागे फिरलो नाही तर तुझ्यासारख्या या हेमड्या धमकींना सुद्धा भिनार नाही हे मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगू शकतो. आणि तुम्हाला जर हिंमत असेल तर एवढ्या पब्लिक सेट आम्ही एवढ्या सर्व कर्मचाऱ्या कष्टकरी कर्मचाऱ्यासमोर तो आझाद मैदानावर तुम्ही यावं आणि आमच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यावं. खरोखरच तुम्ही या राज्याचे राजकर्ते असाल तर तुमचे चुलते सांगतात आम्ही तुमचं विनय करून देणार. तुमचे चुलत्यांचं नाव आहे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाणता राजा. अरे तो जाणता राजा आपल्या घरातल्या मुलाबाळांना सांभाळू शकत नाही, त्याला जाणता नव्हे त्याला नेमता राजा म्हणायला लागेल. अरे अशा लोकांना कुठे राहू आणि कुठे ठेवा ही जनता तुम्हाला माहिती पाहिजे पुढच्या 6 महिन्यात सांगणार आहे. तुम्ही विसरून जाऊ नका. आमच्याकडे शस्त्र नाही, आमच्याकडे अंगठा आहे. ज्या दिवशी आम्ही त्या ह्याच्यावर मतपेटीवर ज्यावेळेला बोट ठेवीन त्यावेळेला तुझी खुर्ची कुठे असेल आणि तुझं घरदार कुठे असेल तुला टाइम ह्या गोष्टीला कधी टाइम लागणार नाही. आम्ही इथे मैदानावर गप्प बसलोय आणि तुमची जी इज्जत करायला होतो आजपर्यंत याची तुम्हाला कुणालाही कदर नाही आहे. आज 45 आज 54 आमचा भाऊ गेला, तुझ्या घरातलं एक मुलगा मेलं, तुझ्या भावाचा मुलगा मेला असं समजून तू का त्या निधन दुःखामध्ये तू सामील झाला नाहीस का? आम्ही तुझ्यापासून वेगळे आहोत, तुला आम्ही मायबाप म्हणतोय या मैदानात बसून. अरे हे 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार मैदान आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारं देश मैदान आहे. या मैदानावर अनेक लोकांची आहुती गेलेली आहे. अरे आमचा आत्मा बोलतोय, आमच्या वडिलांनी स्वातंत्र्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे आपलं आत्मबलिदान केलंय, त्याची पोरं सुद्धा आम्ही आत्मबलिदानासाठी तयार आहोत आणि आम्ही त्या क्षेत्रात आहोत. अहो आम्ही काय तुमच्याकडे भीक मागत नाही, हक्क मागतोय. आमचा हक बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मध्ये लिहिलेला हक मागतोय आम्ही. अजित पवार तुम्ही सांगतो माझ्यापेक्षा वयाने 1-2 वर्ष मला वाटतंय कमीच असणार तुम्ही, तर तुम्हाला सांगतो तुमच्या खुर्चीचा मान ठेवून तुम्हाला बोलत होतो अजूनपर्यंत. आता तुमची मान नाही आणि मर्यादा नाही, तू डाटान ना तर कुठला मेसमान ना तर ही आझाद सेनेमधली ही तुझी जी खाकेवर दिली जी सैनिक आहेत ना त्यांना आणून इथे गोळी मार. हिंमत आहे ती गोळी शरण करायची. अरे देशासाठी मेलो तर माझ्या ह्या सर्व भांडासाठी जर नाही मेलो तर माझं नाव सुद्धा विचारणार नाही तुला. आज आमचा 54 बळी गेलेला आहे कर्मचाऱ्याचा मेस्मामुळं. मेस्मा म्हणजे आम्हाला काय तुम्ही जेलमध्ये टाकणार ना? पण महाराष्ट्राच्या क्रांतीवीराने तुम्हाला दाखवून दिलंय इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. अहो ही लोकशाहीचं राज्य आहे, ही स्वातंत्र्य वीराची भूमी आहे, ही आझाद मैदानावर तुम्ही यावं. तुम्ही इथं खरं तर शिवशाहीचं राज्य जर असेल ना आणि टिकवायचं जर असेल ना तर इथं शिवबंधन बांधायला या. तुमचा